1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी विशेष निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. या पत्रिकेवर भगवी शाल ओढलेले राज ठाकरे, हिंदुत्वाची पताका आणि त्या पताकावरती हनुमानाचा फोटो, अशा प्रकारे ही निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे. मनसे घरोघरी जाऊन या पत्रिका वाटणार आहेत. तर ऐतिहासिक राज्यसभेचे साक्षीदार व्हा असं म्हणत या पत्रिका ज्या आहेत त्या घरोघरी वाटण्यात येणार आहेत. राजतिलक की करू तयारी, आ रहा आहे भगवादारी, अशा आशयाचे पोस्टर देखील यापूर्वी आपण लागल्याचं पाहिलं होतं आणि आता ऐतिहासिक राज्यसभेचे साक्षीदार व्हा असं म्हणत अयोध्येकरता म्हणून, म्हणजे औरंगाबादच्या सभेकरता म्हणून सगळ्यांना निमंत्रण जे आहे ते दिलं जात आहे आणि आता औरंगाबादनंतर पुढलं लक्ष अयोध्या असणार आहे. या दृष्टीने देखील मनसैनिकांची सगळी तयारी होताना आपण बघतोय. औरंगाबादचे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याबरोबर आहेत. सिद्धार्थ, अगदी या सभेला परवानगी देऊ नये या संदर्भातली निवेदनं देण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांकडे, पोलिसांकडे, ते थेट आता तर मनसैनिकांनी घरोघरी पत्रिका वाटायला सुरुवात केलेली आहे. याचाच अर्थ काही झालं तरी जय्यत सभा पार पाडायची असं मनसैनिकांनी ठरवलंय का? विशाल, निश्चितपणे तू म्हणते तसं आहे की मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक अनोखा नवचैतन्य सळसळलेलं दिसतंय सध्या. कारण काही जरी झालं तरी सभा होणार, किती जरी विरोध झाला तरी सभा होणार, एवढ्या ठाम मतावर शिवसैनिक मन सैनिक या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. आजची निमंत्रण पत्रिका ही विशेष आहे. कारण काय, ही निमंत्रण पत्रिका आपण जर बघितली तर निश्चितपणे औरंगाबादच्या सभेत काय होणार याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. कारण भगव्या शालमध्ये लपटलेले राज ठाकरे ज्या पद्धतीनं त्यांचे फोटो छापले गेलेले, त्याच पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंची 1988 साली जी सभा झाली होती त्या सभेसाठी सुद्धा बाळासाहेबांचे अशीच भगवी शाल लपटलेले फोटो शहरामध्ये लागले होते. आणि आता यामध्ये ऍडिशन पुढे जाऊन हे म्हणू शकतो आपण की राज ठाकरेंच्या निमंत्रण पत्रिकेवर भगवी पताका आहे. भगवी पताकेवर जे आहे हनुमानाचं चित्र त्या ठिकाणी लावलेलं आहे. म्हणजे कडवट हिंदुत्व घेऊन बाळासाहेब ठाकरे औरंगाबादला 1988 साली आले आणि आज उद्या येणाऱ्या 1 तारखेला राज ठाकरे तेच कडवट हिंदुत्व घेऊन या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे हे महत्वाचे आहे आणि ही निमंत्रण पत्रिका चर्चेची यासाठी ठरते आहे की बाळासाहेब ठाकरे पद्धतीनंच ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंनी या सभेला कडवं हिंदुत्वचा जो धागा घेतला होता, त्यांचं भाषण झालं होतं, त्याच धर्तीवर त्याच मैदानावर त्याच घराण्यातील एक वंशज येऊन या ठिकाणी जे आहे भाषण करणार आहेत आणि तेही कडवं हिंदुत्व असेल. त्यामुळे आता विरोध आणि समर्थन याचा मोठा खेळ औरंगाबादमध्ये सुरू झालेला आहे. हा राजकीय खेळ आपल्याला म्हणता येईल. सामान्य लोकांना याच्याशी काही अजून तरी घेणं देणं नाही. मात्र ज्या पद्धतीनं मनसेला पाठिंबा वाढतोय, आपण बघतोय की RSS असेल, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, या कट्टर हिंदुत्ववादी संघटना मनसेच्या पाठीशी राहिलेल्या आहेत आणि मनसेला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे विरोध आणि पाठिंबा याच्यामध्ये औरंगाबाद येणाऱ्या 1 तारखेपर्यंत निश्चितपणे एकदम असा खळबळ होईल अशा पद्धतीचं वातावरण आहे. विशाल, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण पाहतोय की औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा जी ती पार पडणार आहे आणि त्या दृष्टीने पत्रिका ज्या आहेत त्या छापण्यात आलेल्या आहेत आणि त्या घरोघरी वाटल्या जात आहेत. औरंगाबादमध्ये 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडते आणि या सभास्थळावरून वाद सुरू असताना आता राज ठाकरेंच्या सभेला हिंदू संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक दलाने सभेला पाठिंबा दिला आहे. मनसे पदाधिकारी हिंदू संघटनांची विशेष बैठक पार पडली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची येत्या 1 मेला औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार असल्याचं आपण पाहतोय आणि या सभेला राज ठाकरे यांनी पूर्वीप्रमाणे आताही पैसे देऊन लोकांना आणावं लागेल अशी प्रतिक्रिया जी आहे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. सोबतच राज ठाकरेंच्या सभेच्या वेळी माध्यमांनी आलेल्या लोकांना विचारलं तर आम्हाला पैसे दिले असल्याचं लोकच सांगतात असं भाकीतही खैरे यांनी व्यक्त केलं. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला किंवा उद्धवजींच्या सभेला लोक स्वतःहून आलेले, त्यांना काही पैसे देऊन गाड्या अरेंज करून नाही आले, ते स्वतःहून आलेले. आता इथे जर त्यांना आणायचं असेल तर ते तुम्ही ज्यावेळेस एक लोक भेटतात त्यांना विचारायचं काय कोणी दिले पैसे काय, तरच माहीत होईल. आम्ही सांगून काहीच उपयोग नाही. म्हणजे त्यांच्या सगळ्या पैसे देऊन लोक आणले जाते. आत्ता मागे जो मेळावा घेतला होता ना त्यांनी, त्या मेळाव्यात तर लोकांनी सांगितलं ना आम्हाला 300-300 रुपये देऊन आणले म्हणून.
जर झोपडपट्टीवासियांना त्या ठिकाणी आम्ही हे देतो ते देतो ते देतो सांगितलं, कुठे काय दिलं?